तर चंदगड मध्ये 8 ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाची सत्ता आलेली आहे। ही महत्त्वाची कोल्हापुरातली घडामोड म्हणता येईल। चंदगड तालुक्यामध्ये 8 ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाने बाजी मारलेली आहे। निर्विवाद वर्चस्व या ठिकाणी 8 ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाने मिळवलेले आहे। ही महत्त्वाची घडामोड म्हणता येईल। खरं तर लक्ष यासाठीच लागलेलं होतं की अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर होणाऱ्या या ग्रामपंचायत निवडणुकीत समीकरण कशी असणार आहे। तर सध्या तरी चंदगड तालुक्यातल्या 8 ग्रामपंचायतींमध्ये अजित पवार गटाने बाजी मारल्याचं दिसतंय। विकासाचा ध्यास म्हणजे